नमस्कार, SW मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. एक नजर हेडलाईन्सवर. कोकण मार्गावर धावणाऱ्या हॉलिडे स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल करमाळी एक्सप्रेसचा गाडीचा अपघात टळलाय. करमाळीवरून येताना सिंधुदुर्ग दरम्यान अचानक धावत्या इंजिनने डबे वेगळे सोडले, त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र थोड्याच वेळात इंजिन चालकाला घटनेची जाणीव झाल्यामुळे इंजिन डब्यांना पुन्हा जोडण्यात आले, त्यामुळे कोकण मार्गावर रेल्वेचा मोठा अपघात थोडक्यात टळलाय. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थकांवर जोरदार हल्लाबोल केलाय. मोदी भक्त हे कधी देशभक्त असू शकत नाही, तसेच देशभक्त हे कधीच मोदी भक्त होणार नाहीत. त्यामुळे आता तुम्ही देशभक्त आहात की मोदी भक्त हे तुम्हाला ठरवावे लागेल, असे म्हणत केजरीवाल यांनी मोदी समर्थकांना लक्ष्य केलंय. देशाच्या जनतेला अयोध्येत राम मंदिर हवे आहे. देशाचा नागरिक म्हणून मलाही असं सांगावंसं वाटतं की या प्रकरणावर लवकरात लवकर निर्णय व्हावा, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केलंय. अयोध्या प्रकरणावर लवकरात लवकर निर्णय व्हावा अशी देशाच्या जनतेची इच्छा आहे, असंही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने एक निर्णय घेतलाय. लोकसभा निवडणूक जिंकल्यास सत्ता स्थापनेनंतर लगेच देशातील प्रत्येकाला किमान उत्पन्नाची हमी दिली जाईल, असं आश्वासन राहुल गांधी यांनी आज दिलंय. छत्तीसगडमधील एका जाहीर सभेत ते बोलत होते. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 7 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडने भारताला 244 धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान 3 गडी गमावून पूर्ण केले. ऑस्ट्रेलियामधील एक दिवसीय मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडमधील एक दिवसीय मालिकेत विजय मिळवलाय. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा SW मराठी. आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुक पेजला लाईक करा, युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.